लाडकी बहिणीजनेबद्दल सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तर बाप रे, आता या महिलांना मिळणार नाही 1500 रुपये. तर माझी लाडकी बहिणीजनेबद्दल पुन्हा बदल झालेला आहेत. अपात्र महिलांची यादी इथे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर कोणत्या महिलेला 1500 रुपये आता मिळणार नाही, तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. यामध्ये जे काही माझी लाडकी बहिणीजनेसाठी जे काही मुदतवाढ झालेली आहे 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तर नारी दूत अप्लिकेशन इथं जे काही अडचणी आहेत ते नव्याने आता सुरू झालेली आहेत. ती जी अप्लिकेशन अपडेट झालेली आहेत, तर तुम्ही जर याचा फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही, नवीन नियम काय आलेले आहेत, संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता जी की तुम्हाला याची जी काही रक्कम आहे ते 1500 रुपयाची रक्कम DBTच्या माध्यमातून जुलैच्या अखेर त्याचप्रमाणे ऑगस्टनंतर नोंदणी झालेली असेल तर अशांना जे काही इथं जुलैच्या दरम्यान जे काही इथं पैसे मिळतील. तर इथं तुम्ही बघू शकता आताची घडीची सर्वात मोठी बातमी आहे. त्यानंतर वयोगटाच्या मर्यादेमध्ये 5 वर्षाची इथं वाढ करण्यात आलेली आहे. तर पहिले 60 वर्ष होतं, आता 65 वर्ष करण्यात आलेले आहे. तर नवीन नियम म्हणजे तुमच्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तेच बँक पासबुक तुम्हाला तिथं द्यायचं आहे. त्याचमध्ये तुमचे DBTच्या माध्यमातून आता तुमच्या बँक खात्यात पैसे इथं जमा होणार आहेत. ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक नसेल तर तुमच्या अशामध्ये पैसे जमा होणार नाहीत. तर तुमचं जर बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या. त्यामध्ये याचे जे काही 1500 रुपयाची रक्कम आहे इथं जमा होणार आहेत. तर बरेच महिलांच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर अशा महिला अपात्र ठरलेल्या आहेत. तर अशांच्या बँक खात्यामध्ये जे काही लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये इथं जमा होणार नाहीत. तर सर्वांनी लवकरात लवकर चेक करून घ्या. तर चेक कशा प्रकारे करायचे, तर तुम्ही बँकमध्ये जाऊनसुद्धा चेक करू शकता किंवा घरबसल्या तुम्ही तुमच्या आधारच्या साईटवरून सुद्धा चेक करू शकता की तुमचं कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे. तर अशामध्ये जे काही पैसे आहेत ते तुमचे 1500 रुपये बँक खात्यात इथं जमा होतील. त्यानंतर कागदपत्रामध्ये सुद्धा इथं बदल करण्यात आलेला आहे. जर तुमच्याकडे रहिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र नसेल तर त्यामध्ये तुम्ही जन्म प्रमाणपत्र, TC, रेशन कार्ड, वोटर ID हे 4 काही डॉक्युमेंट्स आहेत इथं तुम्ही लावू शकता. त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या जागी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्ही आता लावू शकता. त्यानंतर एक पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, तर असे डॉक्युमेंट्स तुम्हाला आता लागणार आहेत. तर याचं पोर्टलसुद्धा लवकरच लॉन्च होईल. तर तुम्ही आता लॅपटॉप, PC, कम्प्युटरवरूनसुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म इथं भरू शकता. तर ते जसे की वेबसाईट येईल त्याचे सर्वात पहिले अपडेट्स आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता जे आहे नारी दूत अप्लिकेशनच्याद्वारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता किंवा थोडा नंतरही भरू शकता. तर 31 तारीख इथं लास्ट करण्यात आलेली आहे. तर आजच फॉर्म भरा. तर नवीन नियम काय आहे, नवीन GR जर पाहिजे असेल तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर वयाची जी काही मर्यादा 21 ते 65 इथं करण्यात आलेली आहेत. तर तुम्हाला जर काही अडचण जात असेल तर त्यासाठी जी काही इथे निधीची मागणी करण्यात आलेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता खाली. तर इथं तुम्हाला 25,000 कोटी रुपयाची जे काही लाडकी बहीण योजनेसाठी इथं जी काही मागणी करण्यात आलेली आहे. तर त्यांचा जे काही हप्ता आहे ते ऑगस्ट महिन्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून इथं जमा होईल. तरीसुद्धा काही अडचण असेल व फॉर्म भरताना काही डॉक्युमेंटची अडचण असेल, फॉर्म सबमिट होत नसेल, तर त्याबद्दल सर्व डिटेल्स व सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.